करोडी साजापूर ग्रुप ग्रामपंचायतीने विहिरीवरून विद्युत पंपाद्वारे पाणी विक्री करणाऱ्या खासगी टँकर व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या खाईत सापडलाय. यामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात नागरिकांसह मुख्य जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचं संकट अधिकच गढत होत आहे. भविष्यात पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचं लक्षात घेत वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या करोडी साजापूर ग्रुप ग्रामपंचायतीने कंबर कसली असून खासगी टँकर व्यावसायिकांना विहिरींवरून विद्युत पंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरात विविध उद्योगधंदे जोरात सुरू असून यासाठी पाण्याला मोठी मागणी आहे. करोडी साजापूर शिवारातून अनेक जण आपल्या विहिरीतून या उद्योगधंद्यांसाठी पाणी पुरवित असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांच्या विरोधात बडगा उगारीत नोटीस बजावल्या आहेत. विहिरीतील पाण्याचा उपसा होत असल्याने भविष्यात या भागातील जलसाठे कोरडे पडणार असून गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीने झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी हक्काच्या खासगी विहिरीतून परस्पर पाण्याची विक्री करणाऱ्या हैदर खान पठाण, शेख मुसा शेख मदार, सय्यद मोहम्मद, दादाराव शंकर बनसोडे यांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच खासगी विहिरींतून पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्यांवर लगाम बसावा यासाठी पोलीस पाटील, औरंगाबाद तहसील कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करून पाणी विक्री बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली आहे.